मनोज आपली पुढची रेसिपी काय लसणाचा गड्डा मिश्रित भरली वांगी आणि त्याच्या देठा सगट ओके मला साहित्य सांगतोस काय काय आपण वांगी घेणार आहोत छोटी काटेरी वांगी ही इगतपुरी नाशिक साईडला चांगली मिळते गावठी वांगी त्याला काटे असतात त्याच्यानंतर लसूण त्यानंतर कांदा हे आपलं शेंगाचं कूट आहे त्याच्यानंतर हे रामदेवचं स्ट्रॉंग हिंग नंतर मिरची पावडर आणि हळद हे सुद्धा रामदेवचं वापरलंय आपण मीठ मोहरी पुन्हा काळा मसाला आणि कोथिंबीर ओके तर आता आपण कृतीकडे जायचं पण तत्पूर्वी इथे तेल तापत ठेवलेलं झालं तेलाचा जाम लोचा आहे किती वेळ झालं तापतच नाही मगाशी आम्ही जेव्हा सुट्टीवर गेलो सुट्टीवर म्हणजे आम्ही छोटीशी विश्रांती जेव्हा घेतली होती तेव्हा तेल तापलेलं नव्हतं आता तेल तापलेलं आहे आता पुढे काय करायचं मला सांगतो आता आपण सर्वप्रथम फोडणी देऊया फोडणी द्यायची आधी या ओके हिंग मिरची पावडर हळद मसाला आणि याच्यामध्ये आता कांदा घाला सगळा हो मागाशी मला तुम्ही सांगत होता तुमच्या घरी कोण कोण आहे माझ्या घरी सध्या आम्ही दोघं आणि माझी छोटी मुलगी आणि मोठ्या मुलीचं आत्ताच लग्न झालं जानेवारी आणि ती गंमत आहे एक 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 आणि मुहूर्त सुद्धा 1:11 क्या बात आहे आयुष्यभर लक्षात राहील आणि तसंही लग्न झाल्या दिवस आयुष्यभर लक्षात राहतंच पण हजरा जास्त लक्षात राहील एक वेगळ्या अर्थाने एकदा का लग्न झालं ना की ती तारीख विसरली की मेला नवरा आयुष्यातून उठला तो पुढे आता आपण लसणाचे गड्डे जे आहेत ते आपण भाजी बनवण्यापूर्वी पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहेत त्याचं कारण आहे की आतल्या ज्या पाकळ्या आहेत त्या सहजपणे फुलून येतात साधारण एक अर्धा तास आपण हे भिजत ठेवायचे म्हणजे आतल्या पाकळ्या थोड्याशा मोकळ्या होतात आणि थोड्याशा फुगी होतात ओके तर आपण आता हे लसणाचे गड्डे याच्यामध्ये सोडूया आणि अख्खे लसणाचे गड्डे सोडण्याची मजा आहे त्याचा सगळा अर्क या सबंध भाजीमध्ये होतो हे सुद्धा तुम्ही पाण्यामध्ये ठेवलं हे आता ह्याची आपण गंमत आहे की ह्याचे देठ आपण कापून ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि 4 फाका केलेले आहेत तर शेवटपर्यंत नाही घ्यायच्या आणि ह्याच्यामध्ये तो सगळा मसाला आतमध्ये उतरतो आणि वांगी भिजत ठेवण्याचं कारण की काळी पडत नाही आणि म्हणून आपण आता वांगी आतमध्ये सोडतो पण देठ सुद्धा देठ सुद्धा त्याच्यामध्ये आहे अच्छा देठ सुद्धा देठा सगळं कारण देठाचा जो मगस आहे तो खायला खूप छान लागतो ओके आणि त्याचे काटे वगैरे ते आपण थोडेसे काढलेले असतात ओके म्हणजे आता फक्त झाड टाकायचं बाकी ठेवलं आपण टाकलं देठ टाकलं तर फक्त बुंदा टाकायचं पण हे खरं सांगू का आयुष्यात पहिल्यांदा मी ही भाजी बघतोय अख्खी लसणाची तर आतापर्यंत बघितलीच नाही मी म्हणजे तुम्ही जो अख्खा गड्डा टाकलाय त्याचं पुढे काय होणार याच्यामध्ये आपण शेंगाचं कूट आहे त्याच्यामध्ये टाकायचं ओके आणि आता पाणी आणि आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आता याच्यामध्ये थोडंसं आपण काळा मसाला सोडूया मीठ कधी घालायचं म्हणाल तुम्ही हो आता लगेचच घालायचं याचं कारण आहे की पहिले जर घातलं असतं ना तर ते मीठ एका साईडला राहील असतं आता पाणी घातल्यामुळे सगळीकडे पसरलं जातं ते बरोबर फर्स्ट क्लास त्याच्यावरही पाणी घालायचं आता आपण हे झाकून ठेवणार आहोत आणि ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे की ह्याच्यात जे आपण आता वरती ताटलीच्या वरती पाणी सोडतोय बस हे पाणी आटलं की खाली भाजी तयार झाली अच्छा असं हा हे एक नवीन तरुण पिढीला उत्तम मार्गदर्शन म्हणजे गाईड आहे शिजलं असेल का शिजलं असेल का शिजलं असेल का असं काही नाही 21 अपेक्षित हो ना 21 अपेक्षित फॅन्टॅस्टिक आता हे झाल्यानंतर आपल्या झालीच आहे भाजी झाली भाजी खायची कशा बरोबर आपण ही भाकरी बरोबर खाऊ शकतो आपण ही चपाती बरोबर खाऊ शकतो आपण पावा बरोबर खाऊ शकतो आणि रस्सा मिश्रित असल्यामुळे भाताबरोबर सुद्धा ही छान लागतं आणि मला असं वाटतं की फडफडीत भाताबरोबर जास्त छान लागते फडफडीत रस्सा असा तबेला मस्त घाम बीम आला पाहिजे आणि खायला जी मजा आहे नाही मला हे झेपत नाहीये काय आता मला जिभेला पाणी सुचलेलं आहे सुटलेलं तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती लसूण गड्डा मिश्रित भरली वांगी बनवण्यासाठी लागणारं साहित्य काटेरी वांगी लसूण लसणाचे गड्डे कांदा शेंगदाण्याचं कूट हिंग सुक्या मिरच्या हिरव्या मिरच्या हळद मीठ मोहरी काळा मसाला आणि कोथिंबीर कृती लसूण गड्डे पाण्यामध्ये भिजवून ठेवावेत कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी हिंग तिखट हळद काळा मसाला आणि कांदा घालून मिश्रण परतून घ्यावं त्यामध्ये भिजवलेले लसूण गड्डे घालावेत या मिश्रणात काटेरी वांगी शेंगदाण्याचं कूट पाणी
काळा मसाला आणि मीठ घालून भाजी परतून घ्यावी. कढईवर ताट ठेवून त्यामध्ये पाणी घालावं आणि वाफ्यावर भाजी शिजवून घ्यावी.